नमस्कार। सत्यता कोष्टक पद्धती मधील उदाहरण पाहूया। कंसात नॉट आर इम्प्लाइज यस इम्प्लाइज आर अँड यस हे विधान आहे। या विधानाचे दोन मार्गदर्शक स्तंभ आपण पाहूयात। पहिला मार्गदर्शक स्तंभ आपण घेणार आहोत आर, दुसरा मार्गदर्शक स्तंभ आहे एस, त्यानंतर आधारस्तंभ आपल्याला घ्यायचे आहेत आणि तो आधारस्तंभ पहिल्यांदा आपण घेऊया नॉट आरचा। त्यानंतर पुढचा आधारस्तंभ घेऊया आपण नॉट आर इम्प्लाइज एस हा। त्यानंतरचा तिसरा आधारस्तंभ आपल्याला इथे घेता येईल तो म्हणजे आर अँड एस। आणि चौथा आधारस्तंभ म्हणण्यापेक्षा निष्कर्ष स्तंभ म्हणूया आणि तो म्हणजे संपूर्ण विधान आहे। आणि ते विधान आहे नॉट आर इम्प्लाइज एस इम्प्लाइज कंसात आर अँड एस या पद्धतीचा। आता आपला एस ची मूल्य ठरल्याप्रमाणे द्यायचे आहेत। पहिल्यांदा आपण टी देणार आहोत, नंतर आपण एफ देणार आहोत, पुन्हा तिसऱ्या शक्यतेमध्ये टी देऊन चौथ्या शक्यतेमध्ये आपण ते एफ देणार आहोत। आर ची मूल्य देत असताना दोन वेळा टी हे आपल्या ठरलेल्या नियमाप्रमाणे द्यायचं आहे आणि दोन वेळा एफ आपल्या इथे द्यायचा आहे, तो आपण या पद्धतीने दिलेला आहे। आता नॉट आर ची मूल्य आपल्याला ठरवायचे आहेत। इथं आर ची मूल्य टी टी एफ एफ अशी आहेत, तर त्याच्या विरुद्ध नॉट आर ची मूल्य आपल्याला द्यावी लागतील एफ एफ टी आणि पुढे ही देखील टी आपल्याला देता येत। आता तिसरा जो पुढचा आधारस्तंभ आहे दोन नंबरचा, त्यामध्ये नॉट आर इम्प्लाइज यस अशा पद्धतीचं विधान आहे। तर आपल्या इथे व्यंजन विधानाचे नियम लक्षात घ्यायचे आहेत। व्यंजन विधानामध्ये पहिलं घटक विधान सत्य आणि दुसरं असत्य असेल तरच व्यंजन विधान असत्य असत, हा नियम आपण लक्षात घेऊन पुढे त्याचा विचार करणार आहोत। आता नॉट आर चा स्तंभ हा दिसतो आहे आणि एस चा स्तंभ हा दिसतो आहे, या दोन्ही स्तंभांना आपल्याला कंपेअर करायचं आहे आणि त्यानुसार आपला नॉट आर च पहिलं घटक विधान एफ आहे, दुसरं घटक विधान टी आहे, तर व्यंजन विधान हे टी येणार आहे। त्यानंतर दोन्ही घटक विधान असत्य आहेत म्हणून व्यंजन विधान हे या ठिकाणी सत्य येत। दोन्ही घटक विधान सत्य आहेत म्हणून व्यंजन विधान हे सत्य येत। आता पहिलं घटक विधान सत्य आणि दुसरं घटक विधान असत्य हे आपला या बाबतीत दिसतंय आणि म्हणून हे व्यंजन विधान म्हणजे नॉट आर इम्प्लाइज एस हे व्यंजन विधान असत्य आहे असं आपल्याला द्यावं लागतं। आता पुढे आर अँड एस या विधानाची आपल्याला मूल्य द्यायची आहेत। तर आर हे विधान इथं दिसतंय एक नंबरच्या मार्गदर्शक स्तंभामध्ये आणि एस हे विधान देखील मार्गदर्शक स्तंभामध्ये इथं दिसतंय। आता तिथे पुढे आपला अँड याचा अर्थ काय, तर संधी विधान। आणि संधी विधानामध्ये दोन्हीही घटक विधाने जेव्हा सत्य असतात तेव्हाच संधी विधान हे सत्य असतं, इतर शक्यतांमध्ये ते असत्य असतं असा नियम आपल्याला सांगतो। त्यानुसार आपण बघूया पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान सत्य आणि मग संधी विधान हे सत्य येतं। त्यानंतर दुसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान असत्य आणि म्हणून संधी विधान हे आपल्या इथे असत्य द्यावं लागतं। त्यानंतर पुढची जी शक्यता आहे तिसरी, त्यामध्ये पहिलं घटक विधान असत्य, दुसरं घटक विधान हे सत्य असेल तर संधी विधान पुन्हा असत्यच येतं। चौथ्या शक्यतेमध्ये दोन्हीही घटक विधान असत्य आहेत आणि म्हणून आपला हे जे संधी विधान आहे ते संधी विधान पुन्हा असत्यच द्यावं लागतं। आता शेवटचा निष्कर्षाचा स्तंभ आहे, त्या स्तंभामध्ये आपण पाहणार आहोत नॉट आर इम्प्लाइज एस याचा स्तंभ म्हणजे आधारस्तंभ दोन, आर अँड एस याचा स्तंभ म्हणजे आधारस्तंभ क्रमांक तीन। या दोन्हीही स्तंभांना आपला व्यंजन विधानाच्या नियमानं इथं त्याची मूल्य प्रदान करायची आहेत। त्यानुसार पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान सत्य असेल तर व्यंजन विधान हे सत्य असतं। पुढे पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान असत्य असेल तर व्यंजन विधान हे असत्य असत। पुन्हा पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान असत्य असेल
तर पुढे आपला जो निष्कर्ष निघतो व्यंजन विधानाच्या बाबतीतला तो देखील असत्यच आहे. शेवटी चा दोन्हीही चौथ शक्यता जी आहे दोन्हीही घटक विधाने ही असत्य असतील तर व्यंजन विधान मात्र सत्य असतं हे आपल्या इथे दिसतं. आता इथे शेवटच्या स्तंभातील मूल्य पाहिजेत. पहिलं सत्य, दुसरं असत्य, तिसरं असत्य, चौथं सत्य आहे. आणि मग आपल्या इथे निर्णय जो द्यायचा आहे तो निर्णय आपण या पद्धतीने देणार आहोत की हे उदाहरण जे आहे ते नैमित्तिया सत्यासत्य आहे, या प्रकारचा निर्णय आपल्या इथे देता येतो. धन्यवाद.